असे अनेक संप्रदाय आहे. पण हा जो संतांचा संप्रदाय आहे हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय गुरु परंपरेचा. या ज्ञानाने हमकास त्याला मुक्ती सांगितलेली आहे. हमकास निश्चित याला मुक्ती आहे. त्याला कोणतीही यवनी नाही असंही सांगितलं आहे. केव्हा त्याला जर साधन भेटला त्याला साधन भेटला पाहिजे. शरीर म्हणजे हा मुक्तीचाच द्वार आहे. मुक्तीचा द्वार, मोक्षाचा द्वार शरीर. पण त्याने आता साधना केली पाहिजे शरीराला. शरीरामध्ये येऊन जर तो मुक्तीच्या रस्त्यासाठी किंवा मार्गासाठी लागू शकला नाही तर संत महात्म्यांनी सुद्धा या गोष्टीला संतांनी म्हटलं आहे, शरीर हे एकदम माया जाळ आहे. शरीर माया जाळ. आणि या शरीरामध्ये शरीराच्या व्यापारामध्ये करू नका असा काही व्यापार आहे का? त्याला प्रपंच नाव ठेव. पर पंच असं नाव ठेवलं. पर म्हणजे दुसऱ्याचे ना, पंच म्हणजे पाच. आकाश, वारा, अग्नी, जल आणि पृथ्वी हा परपंच. आणि या शरीराच्या संगतीने अभिमानाने चालणारा हा व्यवहार तो झाला संसार. हा प्रपंच या व्यवहारामध्येच मनुष्य गुरुपटून जाते. त्याला या नरदेहाचा विचार करण्यासाठी वेळच नाही. बाकी पैशाने त्याचे सर्व कारभार चालतात. खाणं पिणं, झोप, हिंडणं फिरणं. पैसा असला की चालला, जिथे मनाला वाटला तिथे चालला फिरण्याकरिता. नवीन नवीन स्थळं पाहण्यामध्ये त्याला वाटते का आता येते काय आहे काय. कदाचित त्याच्या मनाला वाटला ते एखाद्या ठिकाणी लटकूनही जाते. काही काही संप्रदाय आहे तशा ठिकाणी त्याला तेच वाटते का वा माझा गुरु आहे याच्या पलीकडे आता काय सांगते. हेच ना आमचं दैवत आहे, याच्या पलीकडे काही नाही. तर सारा औषधी तिचा पूजा करण्यामध्ये असं पूजा करा तसं पूजा करा झालं. याच्या पलीकडे काही नाही. म्हणून मंडळी संत महात्म्यांनी या शरीरातून तरुण जाण्यासाठी, मोक्षापदाला जाण्यासाठी काही मार्ग दाखव, काही रस्ता दाखव. त्याला चुका मने देहे चुकले या हरी, तुका मने देहे चुकले या हरी. आली तया फेरी चौऱ्याशीची, आली तया फेरी चौऱ्याशीची. केव्हा जेव्हा गुरुने, बाबाजी नावाचे गुरु होते तुकोबा रायाचे, तुका म्हणायचे बाबाजीने केले. म्हणजे बाबाजी नावाने ते ओळखत होते गुरु. तुकोबाराने सांगितलं बाबा रे मले काही तो हरी माहीत नाही. बाबाजी नावाच्या हा गुरुने तुम्हाला हरी दाखवला व्यक्ती
पुरुषाने हरी दाखवला म्हणून मी तुमच्या सगळे बोलतो. चुकलिया हरी आली तया फेरी चौग्या. आता तुकोबा राया असं म्हणा का तुकोबा राया आम्हाला सांगून राहील, आमच्या बरोबर बोलून राहील, त्याचा अर्थ काय लागते? तुकोबा राया आम्हाला आमच्या बरोबर बोलून राहिले, सांगून राहील, आणि ते कधी खोटे बोलतील का? नाही. आता तुकोबा रायावर आपण विश्वास कसे धरणार? नाही. एखाद्याला तुम्ही विचारला समजावं की एखाद्याला हा रस्ता कोठे जाते, मी विचारलं त्यांना सांगितलं अमक्या अमक्या गावी जाते, जाते का तुम्हाला कोठे जावायचं आहे? मी अमुक अमुक गावी जावायचं आहे असा. त्याच्यावर तुम्ही विश्वास नाही धरा, त्याच्या विश्वासावर जाल का? ना ह्या विश्वासानं तुम्हाला जावाच लागेल. कदाचित एखाद्या गलतीनं त्यांना सांगूनही दिलं कदाचित होऊ शकते, पण विश्वासाना तरी तुम्ही त्या मार्गाने जाणार. मग आज तुकोबा राया एवढ्या विश्वासाने ह्या गोष्टी आम्हाला सांगून राहिले का तो हरी आहे बरा, तो हरी आहे बरा, तुमच्या जवळच हरी आहे बरा. जसं उदाहरणामध्ये आपण या गावामध्ये आहो आणि अविनाश सुखचा घर, आता आपल्याला माहितच नव्हतं अविनाश सुखचा घर म्हणून. आता आम्ही एवढ्या गावभर फिर म्हणून आम्हाला तो भेटेल का? आम्ही कोणाला विचारलाच नाही. बाळूचा घर, बाळू कोल्हियाचा घर आम्ही कोणाला विचारलाच नाही, आणि आम्ही फिरून राहिलो गाव. आम्हाला खरोखर आम्हाला पत्ता लागेल का? म्हणून तो नव्हता असा त्याचा अर्थ होईल का? गावात तो घर नव्हता असा त्याचा अर्थ होईल का? नाही. आहे आम्ही त्या घरा जेवणूनही गेलो असेल, पण कसा आम्हाला पत्ता लागेल? तसा हा हरी सर्वाजवळ उसूनही सुद्धा पत्ता नाही लागत, म्हणून परिजागारे नाव असं म्हटलंय. परिजागारे पाय जवळ उसून नाही आपल्याला पत्ता लागत. आम्ही दोन वेळ त्या घराजवळून ओलांडून गेलो एका गावात, घराजवळून बरा तरी पत्ता नाही लागला. तो एक जण म्हणते बाबाजी म्हणते तू येतूनच तर गेले आमच्या दोन वेळ. अरे पण तू मग तुला बोलावलंय का झाला का बाबाजी जाऊन राहिले बाबा तिकडे आवाजही मारावला का? आम्ही तुझ्या पुत्यासाठी याच्या येतून दोन वेळ फिरलो. कशी आहे तर आज एवढा मोठा तू या विश्वाचा मालक आणि त्याचा पत्ता सारी दुनिया का तू ही कर्णधार है, सारी दुनिया का तू ही कर्णधार है, तेरे बिना न किसी को लगा पार है, तेरे बिना न किसी को लगा पार है, सारी दुनिया का तू ही कर्णधार है, सारी दुनिया का तू ही कर्णधार है. आणि त्याचा पत्ता सर्वसाधारण या गावामध्ये तो घर असून तो पत्ता नाही लागला. आम्ही विचारूनच नाही तर कोणाला विचारावं नाही लागेल का? गावभर फिरून किती फिरून भेटेल का आम्हाला तो? नाही भेटला म्हणून विचारला नाही. तसा तुम्ही हा हरी विचारला पाहिजे म्हणून तुकोबाराने हे अभंग मारे लिहून ठेवले. तू का मने दे चुकली या हरी. आता जेती अग्नी प्रगट असत तेथे गेला पाहिजे, जेती अग्नी नाही ना तेथे हा जाऊन कसा कसा तुला अग्नी भेटत. तसा ज्या ठिकाणी
हा हरी प्रगट झाला असेल तोच पत्ता सांगेल, जिथे हरी प्रगट नाही झाला, ज्यानं कधी तो ओळखलाच नाही, पाहिलाच नाही तो कसा, ज्याला घर पाहिला असते तो दाखवते का अमुक अमुक व्यक्तीचा घर आहे बाबा। तशा सारखा हा हरी सुद्धा ज्याचा पाहिला असेल तो सांगेल, आणि तुका म्हणे तेही चुकलिया, तो हरी चुकला नाही पाहिजे, नरद्यामध्ये आहेस ना, मग नरद्यामध्ये तू हरीची ओळखी करून ये ना, जर तुझा या नरद्यामध्ये येऊनही जर हरी चुकला तुला चौऱ्याशीला जावा लागेल ना, आलित या फेरी चौऱ्याशीची, आलित या फेरी चौऱ्याशीची, ज्या बैल हो भोगतपस मग चौऱ्याशी। मंडळी यासाठी संत महात्म्यांनी मनुष्य देह हा मोक्षाचा द्वार म्हणून सांगितलेला, मोक्षाचा द्वार, या नरद्यातून सुटला का त्याला मोक्षाचा द्वार गेला, कारण बाकीच्या यवनीमध्ये मोक्षाचा द्वारच नाही। याला देवाची बुद्धी आहे, या नरद्या देवाची बुद्धी, निवड खावाची बुद्धी आहे असं नाही, बाकीच्या यवनीमध्ये खावाची बुद्धी आहे, त्याच्यासमोर किती अन्न ठेवा, किती गवत टाका, तर तो उचलून नाही ठेवायचा बैल, तो खा खा करते ना त्याच्यावर हाकते, त्याच्यावर मुकते, त्याच्यावर तेवढीच त्याची बुद्धी आहे, त्याच्यातही झोपय आहे, त्याच्यातही भीती आहे, त्याच्यातही प्रजा उत्पत्ती आहे, पण देवाची बुद्धी नाही। आणि या मनुष्य देहामध्ये देवाची बुद्धी आहे ना प्रपंचाची बुद्धी आहे, म्हणून मंडळी आपण देवाच्या बुद्धीसाठी आलो, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, असं ज्ञानेश्वर माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलंय, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, भेटते म्हणते का नाही, दुर्लभ आहे, भेटतच नाही। मंडळी ते हरीची बुद्धी तुमच्या जवळ आली आहे, जिला निश्चय म्हणतात, बुद्धीचा गुण आहे निश्चय, तिला बुद्धी असे म्हणतात, जे निर्णय देते ते बुद्धी, हा का होत माईक, माईक कोण म्हणते ते बुद्धीमुळे म्हणते, हा काय आहे हा घोडा आहे बुद्धीमुळे म्हणते, हा बैल आहे बुद्धी हाकते त्याच्यावर मुकते त्याच्यावर, तेवढीच त्याची बुद्धी आहे, त्याच्यातही नाही ते कोठेच नाही, बुद्धीच त्याला शिकवते का असं करत, त्याच्यातही प्रजा उत्पत्ती आहे पण देवाची बुद्धी नाही। ते संत महात्म्यांनी बुद्धी शिकवली, मंडळी हा हरी भेटला पाहिजे, हरीची भेट झाली पाहिजे, कसा भेटेल बा हरी म्हणून त्यांनी हे शिकव, तर त्याच्या गोष्टी जर ऐकता आल्या तर आपल्याला शिकता येईल, ऐकता आल्या नाही तर कस कस ऐक, अभंग ठेवलाच आहे त्याचा अर्थही ठेवलाच आहे, पण ऐकता येईल तेव्हा की नाही, त्यांनी पाणी आणा म्हणलं आणि तुम्ही काही आणून दिलं तर कोण कबूल करे, मला उमरला म्हणतील का रे, अरे मला पाणी पाहिजे तहान लागले आहे, तुम्ही एखादा ओळखीचा जाणून द्या, तू बरोबर म्हणेल का, मला तहान लागले आहे पाणी पाहिजे, तुम्ही दूध आणून दिलं तर, म्हणजे तो
तुम्हाला पाणी नावाची वस्तू मस्ती नाही तर निवड पाणी म्हणा म्हणता बरोबर पाणी 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 असं जप करत राहिल्या तर त्याची तहान जाईल का? पाणी आणि या शब्दाचा अर्थ कसा होते का? तुम्ही पाणी आणून द्या, तहान लागली आहे नाही जप करत राहिल्या पाणी 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 राम कहो राम कहो राम कहो भाई राम कहो राम कहो राम कहो भाई मनुष्य की राम कहो काम नहीं आई। तू काय याचा अर्थ करशील? तर तू राम कहो राम कोच म्हणशील? म्हणून राहिले का बा राम कहो राम कहो राम कहो भाई आपल्याला सांगून राहिले, मग त्यांचा अर्थ जर आपल्याला समजला नाही त्याच्यासारखी नाही का होईल का? पाणी आण म्हणता बरोबर त्यानं दुसरीची दुसरी तूप आणून देईल, मग तूप आणून दिलं तर बरोबर होईल का? पाणी आण म्हणता बरोबर पाणी आण पाणी आण पाणी हाही जप करावं लागला, म्हणजे ते पाणी आणून दे म्हणणाराचा अर्थ का झाला? यानं पाणी आण पाणी आण जप करावा असा त्याचा अर्थ होईल का? पाणी आणून दिला पाहिजे, पाणी नावाची वस्तू तुला उमजते ना ती पाणी आणून दे ना, तशासारखा सांगणाराचा म्हणणाराचा अर्थ काय आहे ती आम्हाला सांगून राहिली ना, ती आम्हाला शिकवून राहिली का? हा हरी याला भेटला पाहिजे बा, याला हा हरी विसरला नाही पाहिजे, आणि जर हा हरी विसरला तर याच्या हा याला 84 येईल ना, तोच तर भाव सांगितला आहे, भाव दुःख त्या भीतीतून तो पार झाला पाहिजे, जन्म मृत्यूच्या चक्रातून तो मुक्त झाला पाहिजे, त्याचं नाव ठेवण्यात आलं मोक्ष। मोक्ष म्हणजे काय? असं काही एखादी वस्तू गिस्तू आहे खावा घेवाची नाही, मोक्ष म्हणजे त्याचा अर्थ सगळ्या ग्रंथाचा तोच सार सांगितला आहे मोक्ष म्हणून, शेवटी त्या जीवाला मोक्ष मिळाला पाहिजे भाऊ। हा जीव मोक्षासाठी या मनुष्य जन्मामध्ये आला, एवढ्या गोष्टी त्यांनी महत्वाच्या लिहून ठेवल्या। जीव म्हणजे काय? असं काय आपण बोलतो तोच, या देहाच्या द्वारे आपण बोलतो तो जीव, त्याला स्वतःची स्वतः शुद्ध नाही आहे, स्वतःची स्वतः त्याला माहिती नाही म्हणून तो जीव झाला। म्हणून मंडळी संत महात्मे म्हणतात करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जनी करणीचे करू नका, जेने न ये जन्म यमाची यातना, जेने न ये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही, ऐशिया साधना करा काही, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे। नाही पैशावाल्याचं साधन करा, असं काही सांगून राहिले का? हे मोटर गाडीचं साधन करा, नाही बरं, घर बांधावाचं साधन करा, जमीन घेवाचं साधन करा, असं काही म्हणून राहिलेत का? हरीचा साधन करा, हरीचं साधन जर तुला भेटला, तुला मोक्ष भेटला, तर मोक्ष कोठे आहे? हरी जवळ आहे। मोक्ष हरी जवळ आहे आणि गरज आहे आपल्याला मोक्षाची, आणि या देहातून मुक्ती किंवा मोक्ष मिळवण्यासाठी हरी पाहिजे,
शेवटची पाळी मनुष्या जन्म, शेवटची पाळी मनुष्या जन्म, याच्या पलीकडच्या पाळ्या संपल्या आणि आता हा मनुष्य जन्म मोक्षासाठी आहे. ना चुकली यावर मेरा होली, चुकली यावर मेरा होली, आणि येती का चुकला का लागला फेरा. एक एक यवनी कोटी कोटी फेरा, एक एक यवनी कोटी कोटी फेरा, मग काय मनुष्य देहाचा पत्ता नाही असं महाराजांनी तिथं लिहून ठेवलाय अभंगवाणी. मंडळी आपण हरीच्या शोधासाठी लागलो. हरी कोण आहे? देरे हरी संत पदाची जोड, देरे हरी संत पदाची जोड. संत हरीचा पत्ता सांगतील, त्याच्याशिवाय दुसरा कोणीही सांगणार नाही. म्हणून मंडळी हा हरी कोण आहे बा? तर जसा त्यांनी अभंगवाणी लिहून ठेवली आहे, काही पद ठेवली आहेत, काही भजनं ठेवली आहेत तो हरी शिकवण्यासाठी, की ज्या पुरुषाने हरी ओळखला असेल तो या देहामध्ये धन्य झाला. त्याने आपल्या पूर्वजाचा उद्धार केला. पूर्वजास उद्धारावे हरी भक्ती करून, पूर्वजास उद्धारावे हरी भक्ती करून. तो हरीच नाही तर भक्ती कायची करावं? भक्तीसाठी हरी पाहिजे ना. म्हणून त्यांनी ह्या हरीलाच काय एवढं मोठं स्थान दिलं? तो हरी मालक आहे, त्याला तो स्थान देवाच लागेल असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे. कारण असं सांगितलं आहे का बा, काशीमध्ये मोठी बैठक झाली, सगळे साधू संत ऋषी मुनी त्या बैठकीमध्ये आले. तर त्यांनी या साधनाविषयी आपापले विचार मांडले. कोणी मंत्राला स्थान देतो, कोणी स्मरणाला स्थान देतो, कोणी ध्यान श्रेष्ठ आहे, कोणी तीर्थयात्रा श्रेष्ठ आहे, तर कोणी जप तप योग असे, कोणी म्हणतो ज्ञान, तर कोणी म्हणतो कर्म मार्ग, तर कोणी म्हणतो ज्ञान मार्ग, कोणी म्हणतो उपासना मार्ग श्रेष्ठ असे आपापल्या अभ्यासानुसार ते लोक इथे आपले विचार सांगू लागले. सगळ्याचे विचार झाल्यानंतर तो विषय कबीर महाराजाकडे आले, कारण कबीर त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितलं, आपण हा जो एवढाही काही करतो हा कशासाठी करायचा? पूजा पाठ तीर्थयात्रा हे कशाकरिता करायची? कारण काय? एका देवासाठी ना, एका हरीसाठी ना. मग जर तू देव भेटलाच नाही किंवा हरी भेटलाच नाही काय कराल तुम्ही? एका मोक्षासाठी ना, मोक्ष भेटला पाहिजे, त्याला उत्तम गती मिळाली पाहिजे,
त्याला सद्गती असे म्हणतात. त्याला मुक्ती मिळाली पाहिजे यासाठी ना सगळ्यांनी त्या गोष्टी कबूल केल्या, कारण वाचिक सगळेच लोक होते ना. पुराणाचा आधार सर्वाजवळच होता. मी आता वाचा सगळ्या पुराणामध्ये एकच सांगतो, पण सत्यनारायणची लहानशी कथा वाच त्याच्यामध्ये सुद्धा तीच. या नरदेहातून त्याला मुक्ती मिळवता आली पाहिजे म्हणजे तो मोक्षपदाला गेला. यासाठी त्याने आपले विचार मांडले. हरीशे कोई नहीं बड़ा, हरीशे कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गपलत में पड़ा, दीवाने क्यों गपलत में पड़ा, क्यों दीवाने गपलत में पड़ा, हरीशे कोई नहीं बड़ा. सगळे लोक स्तब्ध झाले. महाराज नेहमीने सांगून राहिले का, आणि अशा गोष्टी तर ऐकल्याच नाही. तुझे बस सांगून राहिले, हरीशे कोई नाही बोळा, हरीशे कोई नाही बोळा. हा हरी हो कोण, कोणचा हरी म्हणतच असते काही लोक. हा हरी कोठून आणला बाई ना, कोण हरी कोणचा मंडळी. हरीशे कोई नाही बडा, कोणताच नाही, कोणताच मोठा नाही हरीपेक्ष. आणि तोच जर हरी सापडला, मालक सापडला तर का करायला बाकी त्या लवकर आहे. तो मालक सारी दुनियेचा तुही कर्णधार. मंडळी हा हरी तुला मोक्षाला नेणारा आहे. जपता श्री हरी मोक्ष नांदिनी, जपता श्री हरी मोक्ष नांदिनी, तरील पैसते हरी नामे, तरील पैसते हरी नामे. नक्की तो तरल्याशिवाय राहणार. हा हरी सर्वाजवळ आहे म्हणून सांगितले. सर्वाजवळ एक तत्व हरी असे पै सर्वत्र, एक तत्व हरी असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोलिले, ऐसे सर्व शास्त्र बोलिले. मग आता त्या महात्म्यांच्या गोष्टी आपण ऐकल्या आणि त्याचा विवेकच नाही केला, नाही विचारच नाही केला का. हा हरी सगळ्या ठिकाणी आहे म्हणते ना का, असे पै सर्वत्र. मग तो आम्हाला दिसला का, मग दिसला नाही. हा दिसला नाही तर मग आपण त्याच्या पाहण्याच्या प्रयत्नामध्ये लागला पाहिजे का. ती हरी काय न म्हणत असती, आहे म्हणतात ना एक तत्व हरी असे पै सर्वत्र, आहे म्हणतात ना, ते हरी काय न म्हणत असती, कायल तरी म्हणत असतील ना, कायल म्हणतात. आता डोळा कायल म्हणतात, नाक कायल म्हणतात, हात कायल म्हणतात, ते उमसते ना. पोरगा कोणाला म्हणतात, आई कोणाला म्हणतात, बहीण कोणाला म्हणतात, ते उमसते ना, सर्व उमसते. मग ते हरी कोणाला म्हणतात, ते काऊन नाही उमजून राहिला, ते ती काऊन आम्ही आंधळी झालो. आपल्याला समजत नाही असा त्याचा अर्थ आहे का, नाही आपल्याला समजत नाही म्हणून ते सांगून राहिले. आणि एवढाच पाहिजे की ते कोणाला म्हणतात, आहे ना, आहे तो कोण होतो हरी.
त्याला कोणी दाखवणार असेल की नाही, बिन दाखवलेलंच सांगून राहिलो. हा जस या गावाचा गावात दाखवल्याशिवाय तुम्हाला काहून विचारायचं, तुमचे या गावात राहता ते तुम्ही बरोबर हा घर दाखव. आम्ही किती शान असून म्हणून आम्हाला तो घर भेटल का? नाही भेटणार दाखवल्याशिवाय. आणि ज्याला माहित आहे तुला हा पोर का दाखवते, हा नाही हा अविनाथचा घर म्हणून अशासारखा हा हरी जगामध्ये आहे, पण तो पाहिल्याशिवाय काही ओळखणार. देखील आवाजून पाहता येईल.